मदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। बराच अभ्यास करून बरंच त्यांच्याबरोबर मीटिंग करून त्यांचा फार मोठा पुढाकार आहे, त्यांचे साथी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केले। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्णस्य पूर्णमादाय म्हणजे या मंदिराला पैसा कमी पडणार नाही याची मला पूर्ण खात्री वाटते की आपण सर्व उपस्थित आहे। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते। एक सेंटीमीटर असते आणि असं काय आपण बोलू शकत नाही आणि 14व्या शतकानंतर पण याची हे केली परत पुनर्बांधणी। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानीचा किल्ला असलेला जिल्हा म्हणजे रायगड। ह्या किल्ल्यावरूनच ह्या जिल्ह्याला रायगड हे नाव पडलंय। रायगड जिल्ह्यातील प्रमुख 15 तालुक्यातील एक तालुका म्हणजेच पोलादपूर। निसर्ग सौंदर्यानं नटलेलं अतिदुर्गम डोंगराळ आणि चारही बाजूंनी घनदाट जंगलानं व्यापलेलं डोंगराच्या कुशीत वसलेलं पोलादपूरमधीलच एक छोटस गाव देवपूर। ह्या देवपूरचं प्रमुख वैशिष्ट्य हे की गावाची ग्रामदेवता असलेल्या श्रीदेवी वाघजाई आणि श्रीदेवी कोंडजाई ह्या मंदिर संकुलाच्या परिसरात असलेलं अतिप्राचीन स्वयंभू शिवमंदिर। ह्या स्वयंभू शिवमंदिराच्या परिसरात प्रामुख्याने श्रीदेवी वाघजाई, श्रीदेवी कुंभळजाई, श्रीदेव भैरवनाथ, श्रीदेवी मानाई आणि श्री वरदायिनी ह्या देवतांची मंदिर आहेत। ह्या मंदिर संकुलातील प्रमुख आणि स्वयंभू असलेल्या शिवमंदिरालाच श्री कोंडजाई असंही म्हणतात। तसंच संकुलाच्या मध्यभागी अतिप्राचीन अशी श्री दायितेची समाधी देखील आहे। ह्या मंदिर परिसरात असलेल्या अनेक दगडी शिल्पांवरून
ती शिल्प साधारणपणे इसवी सन पूर्व 12व्या शतकातील म्हणजेच आजपासून सुमारे 800 वर्षांपूर्वीची आहेत. ह्याबाबतचा उल्लेख पुरातत्व खात्याच्या नोंदीमध्ये देखील सापडतो. असं म्हणतात की ह्या देवी देवतांच्या भेटीसाठी प्रतिवर्षी चैत्र महिन्यातील कृष्ण द्वितीयेला ह्या परिसरातील पंचक्रोशीतील सुमारे 18 गावातल्या देवी देवता येतात. मध्यरात्री 12च्या सुमारास आठगाव कोंडवीचे आराध्य दैवत असलेल्या श्री भैरवनाथाच्या पालखीला प्रथम मानाचा प्रवेश मिळतो आणि त्यानंतर इतर गावातील भाविक हे त्या त्या गावांच्या देवी देवतांच्या पालख्या घाट धुपारत आणि सजवलेली उंच काठी घेऊन नाचत नाचत जल्लोष करत ह्या मंदिर परिसरात येतात. त्यावेळी रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी देखील होते आणि ढोल ताशांच्या आवाजाने सारा आसमंत दुमदुमून जातो. हा नेत्रसुखद सोहळा पाहणाऱ्यांच्या डोळ्याचे पारण फेडून जातो, डोळे दिपवून जातो. ह्या सोहळ्यामध्ये मध्यरात्री 2:30 नंतर मंदिर संकुलातील तसंच परिसरातील देवी देवतांना, स्थान देवतांना, वास्तू देवतांना, मंदिरातील गुरव, गावातल्या मानकऱ्यांच्या हस्ते श्रीफळाची म्हणजेच नारळाची देणी देतात. ह्यानंतर सुमारे 4:15च्या सुमारास ब्रह्ममुहूर्तावर मंदिराच्या बाहेर बगाड फिरवण्याची तयारी सुरू होते. बगाडा करता इथे हजर राहायचाय. आमची गावकरी मंडळी सर्व तिथे उपस्थित राहा. ह्या बगडाच्या सुमारे 50 फूट उंचीवर आधांतरी झोपाळ्यासारखं बसवून 5 फेऱ्या मारल्या जातात. त्यानंतर दुसऱ्या गावातील गावकरी आपापल्या देवी देवतांच्या पालख्या घेऊन येतात आणि त्यासोबत 50 ते 70 फूट उंचीची सजवलेली काठी देखील असते. पालख्या आणि ही सजवलेली काठी नाचवत नाचवत संपूर्ण मंदिर संकुलास ते प्रदक्षिणा घालतात. त्यावेळी प्रत्येक जण आपापल्या देवतांचा जयघोष करण्यात तल्लीन होऊन जातो, भारावून जातो. आणि आपल्या संसारातील दुःख, अडचणी, संकट ह्यांना क्षणभर का होईना तो विसरून जातो. त्यानंतर सर्वजण आपापल्या गावी परत जातात. ह्या स्वयंभू आणि प्राचीन शिवमंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी की ह्या ठिकाणी शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाला शंकराच्या पिंडीचा मधला भाग अडकून त्याचे तुकडे झाले आणि हे तुकडे आजही आपल्याला इथं पाहायला मिळतात.
आणि ह्या शिवमंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. तसंच श्रावणातील प्रत्येक सोमवारी अभिषेक विधी करण्यासाठी सभोवतीच्या पंचक्रोशीतील अनेक गावातील भक्तगण मोठ्या संख्येने श्रद्धेने आणि भक्तिभावानं इथं येतात. असं हे पवित्र आणि प्राचीन शिवमंदिर संकुल हे दोन नद्यांच्या संगमावरती स्थापन झालं आहे. जणू काही ह्या ठिकाणाहून आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांवर इथल्या देवता आपल्या आशीर्वाद रूपी कृपेचा वर्षावच करीत आहेत. ह्या देवस्थानच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय उंच दुर्गम डोंगराळ आणि दाट जंगलानं व्यापलेला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात इथं रखरखत ऊन असतं, तर पावसाळ्यात इथल्या निसर्गानं जणू हिरवीगार शाल पांघरल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात ठणठणीत कोरडी असलेली नदी पावसाळ्यात मात्र दुथडी भरून खळाळत वाहत असते. ह्या परिसरात राहणारे गावकरी हे प्रामुख्यानं शेतकरीच आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते इथं शेती करतात. हे शेतकरी अतिशय जिद्दी काटक आणि मेहनती आहेत. त्यांच्या ह्या गुणांना आस्तिकतेची जोड देखील आहे. त्यांच्या जीवनात येणाऱ्या नैसर्गिक कौटुंबिक आपत्तींना मोठ्या धैर्यानं हिमतीनं तोंड देऊन गावात साजरे होणारे उत्सव, ज्यामध्ये महाशिवरात्र, शिमगा म्हणजेच होळी, हनुमान जयंती, श्रावणातील सोमवारी होणारे पूजा विधी, गणेश उत्सव आणि दरवर्षी जानेवारी महिन्यात होणारा अखंड हरिनाम सप्ताह, यामध्ये इथला शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहानं सहभागी होतो. अशा या धार्मिक परंपरावादी आणि कष्टाळू लोकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री कोंडजाईच्या स्वयंभू शिवमंदिराचं पावित्र्य आणि लौकिक टिकवण्यासाठी देवपूरच्या ग्रामस्थांनी वेळोवेळी वर्गण्या काढून डागडुजी दुरुस्ती ही केलेलीच आहे. पण सद्यस्थिती पाहता ह्या मंदिराच्या दुरुस्तीची बांधकामाची गरज लक्षात घेऊन मुंबई मंडळानं पुणे ग्रामविकास मंडळ आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन एकमतानं मंदिर परिसराचा कायापालट करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी बांधकाम तज्ज्ञ आणि वास्तुविशारद कोतवालचे सुपुत्र श्री मनोहर चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बैजनाथ माने बिल्डर आणि कंत्राटदार व्ही एस कन्स्ट्रक्शन कंपनी यांची नेमणूक करण्यात आली आहे. कोणतेही काम करत असताना ह्या कामाची सुरुवात रविवार दिनांक 11 मार्च 2012 रोजी सकाळी ठीक 11 वाजता देवपूर गावातील ज्येष्ठ समाजसेवक मार्गदर्शक श्री बाबाजी गणपत महाडिक श्री गणपत महादेव महाडिक कॅप्टन श्री काशीराम चव्हाण साहेब अध्यक्ष पुणे मंडळ श्री सूर्यकांत रामू पवार अध्यक्ष मुंबई मंडळ गावचे पोलीस पाटील श्री सत्यवान बाबाजी महाडिक तसेच सरपंच श्री बाबाजी महाडिक आणि देवपूर गावातील पंचायत समिती सदस्य यांच्या शुभ हस्ते आणि इतर गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये झाली. ह्यावेळी उपस्थित सर्व मान्यवर आणि गावकरी यांनी एकमतानं ह्या प्राचीन स्वयंभू शिवमंदिराचा आणि मंदिर परिसराचा कायापालट करण्याचा दृढ संकल्प केला. ह्या शिवमंदिराचं पावित्र्य आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आणि नियोजित वेळेत मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी अंदाजे 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तरी आपणासारख्या दानशूर व्यक्ती, संस्था, उद्योगपती आणि हितचिंतक ह्यांनी आर्थिक स्वरूपात
भरघोस देणग्या देऊन ह्या पवित्र धार्मिक आणि सामाजिक कार्याला सहकार्य करावं अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. आमच्या ह्या उपक्रमामागील विश्वास सार्थ ठरावा हेच आमचं ईश्वरचरणी मागणं आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेच. देणगीदारांची नावं मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर सर्वानुमते प्रदर्शित करण्यात येतील. आपले नम्र ग्रामस्थ मंडळ देवपूर, उत्कर्ष मंडळ देवपूर मुंबई, ग्रामविकास मंडळ पुणे आणि गुजरात विभाग.